नमस्कार, मी अरुण रामचंद्र माने, सेंद्रिय शेतकरी, मुक्काम पोस्ट हिम्मतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आपणाला कांदा आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये कांदा चाळ याबद्दल मी माझ्या शेतीमध्ये आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रयोगाची माहिती या ठिकाणी आपणाला देत आहे. 2016-17 माझ्याकडं 1980 मी जे कांदा निर्माण करतो त्या कांद्याची ठेवण व्यवस्थित टिकवणी व्यवस्थित व्हावी याकरता कांदा चाळीची निर्मिती करण्याचा बरेच दिवस मानस होता आणि त्याप्रमाणे 16-17 कांदा चाळ उभारणीचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शासनाच्या कृषी विभागाकडं अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी कृषी विभाग कोरेगावनी मला कांदा चाळ मंजूर केली आणि ह्या मंजूर केलेल्या कांदा चाळ एक अत्याधुनिक पद्धतीची असावी याकरता जिल्ह्यातील अनेक कांदा चाळी पाहिल्या आणि त्या कांदा चाळी पाहिल्यानंतर त्यातील चांगल्या बाबींचा विचार करून वेगळ्या प्रकारची एक 25 टनाची कांदा चाळ उभारणीचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ती कांदा चाळ 2 महिन्यामध्ये उभारणी केली. आणि ही करत असताना कांदा चाळीला पत्रा जो आहे तो आपण सिमेंटचा वापरल्यानंतर त्यामध्ये थंडाई राहते आणि थंडाई राहिल्यानंतर कांदा हा आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये चांगला टिकतो आणि म्हणून कांदा चाळीला सिमेंटची पत्र वापरण्याची फार मोठी गरज आहे. आणि त्याचबरोबर कांदा चाळीमध्ये सहजतेनं कांदा चाळीला कांदा बाहेर न काढता यावा आणि कांदा चाळीमध्ये कांदा ठेवता यावा यासाठी ट्रॅक्टर जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे ही कांदा चाळ 25 टनाची आज माझ्या शेतीला जो कांदा पिकतो त्याच्यासाठी फार उपयोगी पडते आहे. या कांदा चाळीचा उपयोग करून मी माझ्या या कांद्यातील चांगला करता बियाण्याकरता वापरतो. त्या बियाण्यापासून परत रोप तयार करतो आणि रोपापासून चांगला तयार झालेला कांदा काही साठवणूक करून स्वतःकरता काय ठेवतो विक्रीकरता ठेवतो आणि याच्यातून एक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना कांदा चाळीच्या माध्यमातून उत्पादन मिळू शकतं अशी माझी खात्री झालेली आहे. आणि मग हे कांदा चाळीचं उभारणीकरता जो खर्च येतो तो साधारणतः या ठिकाणी मी जी कांदा चाळ उभारणी केलेली आहे याचा 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. यापैकी शासनाचे अनुदान म्हणून 80,000 रुपये मिळतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना फार मोठं सहकार्य केलं जातं. आणि या कांदा चाळीमध्ये ठेवलेला कांदा आपण साधारणतः मे अखेर निघालेला तर तो कांदा जून किंवा जुलैमध्ये त्याची एकदा पलटी केली पाहिजे कारण का त्यातला जो एखादा दुसरा नसलेला कांदा जर बाहेर नाही काढला तर कांद्यामध्ये असण्याची शक्यता वाढते आणि मग सगळाच कांदा आपला खराब होण्याची शक्यता असते. म्हणून कांद्यामध्ये 1-1.5-2 महिन्यांनी पहिली पलटी करावी. त्यानंतर जर आपला कांदा ठेवायचा असेल तर आणखी परत 2 महिन्यांनी दुसरी पलटी करावी आणि साधारणतः 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या पुढे कांदा ठेवला जाऊ नये कारण का पुढं त्या कांद्याची तेवढ्या प्रकारात क्वालिटी राहत नाही किंवा कांद्या बाजारपेठेमध्ये नवा कांदा आल्यामुळं त्या कांद्याला तेवढा दर मिळू शकत नाही. याकरता उन्हाळ्यापासून ते दिवाळीपर्यंत कांद्यांची साठवणूक चांगल्या प्रकारे होण्यासाठी कांदा चाळे ही फार मोठा आपल्याला शेतकऱ्यांना एक शासनाचा मोठा आधार आहे आणि या दृष्टिकोनातून कांदा चाळ आपण उभारली पाहिजे. आणि जे शेतकरी कांदा उत्पादन करतात त्यांनी बियाणं रोपं आणि त्याच्यावर उत्पादन आणि उत्पादनीबरोबर कांदा चाळ केली तर कांद्याचं मूल्यवर्धन होऊन कांद्यापासून चांगल्या प्रकारचं आपल्याला शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकतं, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो याचा मला अनुभव यायला लागलेला आहे.